महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण आजपासून सुरू करण्यात आले आहे यासाठी जिल्ह्यातील तीन हजार पाचशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गाबडे यांनी सांगितले आहे तेवीस जानेवारी ते तीस जानेवारी ती जाने या कालावधीत वरील प्रगणक आणि पर्यवेक्षक हे प्रत्येक गावामध्ये जाऊन घरोघरी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करणार आहेत एकीकडे मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले असतानाच राज्य शासनाकडून मात्र युद्धपातळीवर सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे तीन हजार दोनशे प्रगणक आणि दोनशे सत्तर पर्यवेक्षक अशी साधारण आपण एक साडेतीन हजार लोकांची यंत्रणा यासाठी नियुक्त केलेली आहे ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र